महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने आयुक्त प्रशांत रोडे महानगरपालिका यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दीक्षित, जिल्हा सचिव किशोर मालोकार, जिल्हा उपाध्यक्ष शालिनी बोरखडे, कपिल हडाले, कार्याध्यक्ष चंद्रकांत मामणकर, अमरावती तालुकाध्यक्ष विशाल धोटे, अमरावती तालुका सचिव मंगेश खंडारे व संघटनेचे महानगरपालिका सदस्य श्रीधर हिवळाले, अमोल साकुरे, रवी खडसे, इर्शाद खान, रौफ खान, साजिद हुसेन, गुणसागर गवई, अजय चव्हाण, धीरज धुरधडे, हरजेश बांबल, रणजित नरोडे, रमेश पातुडेकर, मंगेश भावे, अजय वाढोणकर उपस्थित होते. आज माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांना दिव्यांग अधिकारी व कर्मचारी शासन मान्यता प्राप्त संघटना मुंबई 32 अमरावतीकडून निवेदन देण्यात आलं. त्याच्यात दिव्यांग पदोन्नतीबाबत चर्चा करण्यात आली आणि महानगरपालिकेनं जे दिव्यांगांना तंत्रज्ञानबाबत सहाय्यक तंत्रज्ञानबाबत जे मुदतवाढ दिलेली आहे 10-8 ची त्याच्याबद्दल त्यांना चर्चा करण्यात आली की ते पत्र रद्द करावे. आज महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 शाखा अमरावतीच्या वतीने माननीय महानगरपालिका आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बरेच काही जे प्रलंबित प्रश्न आहेत दिव्यांग बांधवांचे ते मांडण्यात आले, जसे पदोन्नतीचा प्रश्न, सहाय्यक तंत्रज्ञांचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यांनी सुद्धा त्याबद्दल सकारात्मक भूमिका दिलेली आहे. यावेळी दिव्यांग कर्मचारी पदोन्नती दिव्यांग कर्मचारी यांना सहाय्यक तंत्रज्ञान साधने व उपकरणे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, दिव्यांग कर्मचारी यांची विभागनिहाय स्वतंत्र सेवाजेष्ठता यादी दरवर्षी प्रत्येक आस्थापनामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, दिव्यांग कर्मचारी 2005 पूर्वीचा असो किंवा नंतरचा असो त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, दिव्यांग कर्मचारी यांना 4% प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, प्रत्येक आस्थापनाचा कार्यालयात दिव्यांग अधिनियम 2016 फलक लावण्यात यावा, महानगरपालिकाचा अंत येणारे राखीव भूखंडसाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रस्ताव मागण्यात यावे या विषयावरील प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. यावर अमरावती महानगरपालिका प्रशांत रोडे आयुक्त यांनी सकारात्मकता प्रतिक्रिया दाखविली आहे.